नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं. प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. अमरावती महापालिकेची आमसभा शनिवारी घेण्यात आली. विविध विषय आमसभेत प्रस्तावित होते, त्यामध्ये संजय गांधी नगर नंबर 2 व महिला कक्ष हे 2 विषय मुख्य होते. मध्यंतरानंतर आमसभा स्थगित करण्यात आली. अमरावती महापालिकेची आमसभा शनिवारी घेण्यात आली, यामध्ये संजय गांधी नगर नंबर 2 मुख्य विषय होता. 1978 पासून हे नगर वसलेले आहे. जेव्हा संजय गांधी नगर झोपडपट्टी घोषित केली तेव्हा येथे 660 कुटुंब राहत होते. आता महापालिकेने येथे सर्व सोयी सुविधा पोहोचवल्या आहेत, तेव्हा हे नगर हटवू नये असा नगरसेवक अजय गोंडाणेंचा प्रस्ताव होता. त्यावर आमसभेत चर्चा करण्यात आली. ही वनजमीन असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने यावर तोडगा काढू असं आश्वासन मनपायुक्त हेमंत पवार यांनी दिलंय. वनविभागाची ही जमीन आहे, इतके वर्ष वनविभाग झोपला होता का असा सवालही नगरसेवक विलास इंगोले यांनी केला. वन अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करू असं उपमहापौर म्हणाल्या. हे अतिक्रमण झाल्याची माहिती आहे. जेव्हा आपण झोपडपट्टी घोषित केली तेव्हा जवळपास 660 कुटुंब या ठिकाणी असल्याची नोंद आहे, आणि सध्याच्या घडीला जवळजवळ 3000 कुटुंब त्या ठिकाणी असल्याचं आपली प्राथमिक माहिती आहे. जशी सगळ्या सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी माहिती दिली त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती या विभागामध्ये खर्च केलेला आहे. या सगळ्या बाबी जरी आपल्या रेकॉर्डवरती आज उपलब्ध नसल्या तरी जेवढ्या बाबी आपल्याकडे उपलब्ध असतील तेवढा खर्च आपण त्या ठिकाणी त्या त्या योजनानिहाय नमूद करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. जी सूचना या ठिकाणी माननीय विरोधी पक्षनेता माननीय सभापती स्थायी समिती मिलिंद भवानी चेतन भवानी मांडली, विलास भवानी मांडली, त्या सूचनेचा सगळा अंगीकार हे प्रशासन करेल. पुढच्या आठवड्यामध्ये आपण माननीय महापौर यांच्या अध्यक्षतेखाली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून एक संपूर्ण अशी चर्चा करू, नेमका वनविभागाला आपल्याकडून कशा स्वरूपाचा प्रस्ताव अपेक्षित आहे याची देखील चाचपणी केली जाईल. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की वनविभागाची जमीन नियमानुकूल करण्यासाठी सगळ्यात मोठी आणि पहिली जी अट असते ती आहे की जेवढी जमीन त्यांची आपण घेत असू त्याच्या दुप्पट जमीन आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यावी लागते. जर 5.26 एवढी जर जमीन आपण घेणार असू तर जवळजवळ 10 हेक्टर किंवा 10.5 हेक्टर एवढी जमीन आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यावी लागेल. महानगरपालिका तेवढी जमीन उपलब्ध करून देऊ शकणार नाही, आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील सहभागी करून घ्यावं लागेल. जिल्हाधिकारी यांच्या स्तरेवरती लँड बँक तयार करण्यात आलेली आहे, आणि म्हणून जिल्हाधिकारी यांना जरी आपण त्या बैठकीला बोलवू शकलो नाही तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असेल जे कोणी संबंधित उपजिल्हाधिकारी असतील त्यांनाही आपण या बैठकीला बोलवू, आणि लँड बँकमध्ये त्यांच्याकडे किती जमीन उपलब्ध आहे त्याचीही चाचपणी करण्यात येईल, जेणेकरून जवळपास 10.5 हेक्टर जमीन त्यांना एक सलग वनीकरणासाठी जर उपलब्ध करून देण्याचं आपल्याला त्या अटीशर्तीप्रमाणे जर पूर्तता करता आली तर बाकीच्या अटी ह्या काही फार महत्त्वाच्या नसतात. महत्त्वाचे आहे जमीन उपलब्ध करून देणं, आणि त्याप्रमाणे ह्या संपूर्ण गोष्टीची सांगोपांग चर्चा करून त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करण्याचं काम हे पुढच्या आठवड्यामध्ये प्रशासनाकडून केलं जाईल. आणि त्या ध्वनी प्रदूषण भेडसावते आहे. शाळा, महाविद्यालय, दवाखाना, रहिवासी वस्ती यापासून 100 मीटर पर्यंत सायलेंट झोन आहे. ट्रक व मोठी वाहनांची पार्किंग किती अंतरावर असावे या विषयीच्या नियमांबाबत माहिती मागवण्यात आली. तालापुरा येथील रात्र निवाऱ्याचा प्रश्न नगरसेवक विवेक कलोती यांनी उचलून धरला. त्या रात्र निवाऱ्याचा उपयोग होतोय का, त्याची देखरेख, उपयोग घेतलेल्यांची यादी असे प्रश्न उपस्थित केले. रात्र निवाऱ्याचा उपयोग होत नसल्यास तो बंद करून शाळा सुरू करा अशी मागणी विवेक कलोतींनी केली आहे. नवसारी चौकात महानगरपालिकेचं क्रीडा संकुल व व्यापारी संकुलाची निर्मिती होते आहे, त्यामध्ये महापालिकेची अभ्यासिका निर्माण करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याबाबत सभासदांनी प्रस्ताव मांडला. विविध विषयांवर आमसभेत चर्चा झाली. अनेक सदस्य अनुपस्थित असल्याने व सभेसमोरील प्रश्नांवर चर्चा झाल्याने मध्यंतरानंतर आमसभा स्थगित करण्यात आली. भागाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा असं या ठिकाणी सर्व वक्ते याआधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे. त्या झोपडपट्टी संदर्भात
सर्व सविस्तर बाबी अंतर्भूत करून त्या भागातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आजच्या या सभागृहाच्या माध्यमातून निश्चितच केला जाईल. त्या भागातील लोकांच्या संदर्भात आपल्याला विचार करत असताना मला असं वाटतं की माननीय आमदार सुनील भाऊ यांच्या नेतृत्वात एक माननीय महापौर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त सर्व या भागातील नगरसेवक आणि सर्व गटनेते सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना त्या ठिकाणी बोलवून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी त्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे किंवा आपल्याला काय त्यांना करून द्यायचं आहे या संदर्भात एक चांगली सविस्तर बैठक घेऊन त्या ठिकाणी सोंगा काढता येईल. तसेच माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही एक निवेदन देणार आहोत, त्यांची सुद्धा भेट घेऊन आम्ही त्यांच्याही कानावर हा विषय घालून त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला काय मागण्या करता येतील. तर इथे जर आपण सविस्तर त्यांची मांडणी केली तर सविस्तर जर आमच्याकडे तो प्रस्ताव असला तर त्या पद्धतीने आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडे गेल्यानंतर त्यांना दाखवता येईल की आम्हाला हे अपेक्षित आहे हे करून पाहिजे. तर त्यासाठी माननीय या ठिकाणचे प्रशासनाचे प्रमुख आयुक्त साहेबांनी भूमिका चांगली भूमिका घेऊन या ठिकाणी आम्हाला एक चांगला प्रस्ताव तयार करून द्यावा आणि तो प्रस्ताव शासनालाही पाठवावा आणि त्या प्रस्तावाची एक प्रत आम्हाला जर दिली तर ती सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत वनमंत्र्यापर्यंत आणि केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. त्या भागातील नागरिकांना कसा न्याय देता येईल यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. अमरावती महापालिकेत महिला सदस्य कक्षाची निर्मिती करण्यात आली. आमसभेनंतर महिला सदस्य कक्षाचं उद्घाटन महापौरांच्या हस्ते करण्यात आलं. महिला कक्षाबद्दल नगरसेविकांनी आभार मानले. अमरावती महापालिकेत सुसज्जित असा महिला सदस्य कक्ष निर्मित करण्यात आला आहे. शनिवारी या कक्षाचं उद्घाटन महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मनपायुक्त हेमंत पवार, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. महापालिकेतील महिला सदस्यांसाठी स्वतंत्र महिला कक्षाची निर्मिती करून त्या ठिकाणी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव नगरसेवक मिलिंद चिमोटे यांनी मांडला होता. त्यानुसार सुसज्जित असा महिला कक्ष निर्मित करण्यात आला आहे. कक्ष निर्मितीबद्दल महिला नगरसेविकांनी आभार मानले. अमरावती महानगरपालिकेत आता 50% महिला निवडून आलेल्या आहेत. महिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात अमरावती महानगरपालिकेत होती, परंतु त्यांना बसण्याची कुठलीही व्यवस्था स्पेशली अशी नव्हती. प्रत्येक कॅबिनमध्ये महिलांना जाऊन बसावं लागत होतं. त्यासाठी आम्ही महिला कक्ष एक महानगरपालिकेत निर्माण केला, जेणेकरून महिलांना त्या ठिकाणी बसायची सोय होईल. त्यानंतर एक संगणक ठेवलं की जेणेकरून त्यांचे जे पत्र आहेत त्यांना जे काही त्यांचं करस्पॉन्डन करायचं असते ते सुद्धा या होईल. या कक्षावर महिला संगणक महिलाच चपराशी म्हणून आम्ही ठेवलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा हा एक कार्यक्रम आजच्या दिनी या ठिकाणी झाला. आज महानगरपालिका में महिलाओं के लिए जो एक सुशिक्षित एक महानगरपालिका और जो हमारे जो नेता है उन लोगों की वजह से हम महिलाओं को एक अपना अलग केबिन मिला. क्योंकि कारण ये था कि हर बार महिलाओं को यहाँ एक तकलीफ होती थी, एक प्राइवेसी नहीं मिलती थी उनको. यदि उनको अपने कुछ बातें करने का है, यदि उनको कुछ पर्सनल अपना काम करने का है, कुछ विषय के ऊपर कुछ बातें करने का है, तो उनको एक कमरा नहीं, एक अलग से एक केबिन नहीं था. आज यहाँ पर महानगर पालिका और हमारे जो नेता है उनकी वजह से आज हमें ये केबिन मिला, उसके लिए हम सभी का बहुत बहुत अभिनंदन करते हैं. राज्यातील विविध 27 जिल्ह्यातील 734 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंच पदासाठी 26 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 27 डिसेंबरला मतमोजणी होईल असं राज्य निवडणूक आयोगानं जारी केलं आहे. इरविनमधील एक्स रे व सोनोग्राफी मशीन 2 ते 3 महिन्यांपासून बंद असल्याने येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत याबद्दल युवा सेनेनं इथं आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल घेऊन सीएससीने तक्रार केली खरी, मात्र पोलिसांनी ती दाखल केलेली नाही. इरविनमधील एक्स रे व सोनोग्राफी मशीन बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत याविरोधात युवा सेनेचे अध्यक्ष प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात इरविनमध्ये आंदोलन करण्यात आलं. एक्स रे व सोनोग्राफी मशीन बंद असल्याने रुग्णांना बाहेरून एक्स रे व सोनोग्राफी करावी लागते. अशात पैशाची कमतरता असलेल्या नागरिकांची अत्यंत पंचाईत होते तेव्हा या मशीन सुरू करण्याची मागणी युवा सेनेनं केली.
या मशीनची देखभाल कंपनीच्या इंजिनियर्सकडे आहे, मात्र त्यांनी दुरुस्ती न केल्याने सीएस निकम यांनी शहर कोतवाली पोलिसांकडे तक्रार केली. यावेळी इरविनमध्ये पोलीसही आले, मात्र या घटनेला 4 दिवस उलटूनही अद्याप तक्रार दाखल झालेली नाही ती का? पोलिसांना याबाबत विचारलं असता प्रकरण चौकशीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. धडधडीत मशीन बंद दिसत असताना आणखी चौकशी ती काय करायची? सी एस निकम यांनी सुद्धा युवा सेनेच्या दबावामुळे तक्रार केल्याचं म्हटलं आहे, तर मग पोलीस व सी एस मिळून कंपनीला वाचवत आहेत का? ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. हिंदू स्मशानभूमी परिसरातून 2 बालकांचे शव बेपत्ता झाले, तसंच गुन्हेगारांचा वावर या परिसरात असल्याची तक्रार तेथील रहिवाशांची आहे. वचक म्हणून येथे पोलीस चौकी असावी अशी रहिवाशांची मागणी होती, ती पूर्ण करण्यात येते आहे. हिंदू स्मशानभूमी परिसरामध्ये पोलीस चौकी बनणार आहे, सीपींनी त्याला मान्यता दिली आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व DCP सातव व संस्थेच्या लोकांनी या परिसराची पाहणी शनिवारी केली. स्मशानभूमी परिसरातून 2 बालकांचे शव बेपत्ता झाले, तसंच या परिसरामध्ये दारू पिणाऱ्यांचा वावर असतो, शिवाय या परिसरात गुन्हेगारी स्वरूपाचे प्रवृत्ती वावरत असल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे येथे पोलीस चौकी असावी अशी तेथील रहिवाशांची मागणी होती, त्याला सीपींनी मान्यता दिली आहे. हिंदू स्मशानभूमी संस्थेकडून पोलीस चौकी बांधण्यात येणार आहे. या चौकीमध्ये 3 ते 4 पोलीस कर्मचारी राहतील. संजय गांधी नगर नंबर 2 येथील वनजमिनीवर अतिक्रमण हटवण्याची कारवाई थांबवावी अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांकडे मांडली. चर्चा केली तेव्हा पालकमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक आश्वासन दिलंय. संजय गांधी नगर नंबर 2 येथील वनजमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई थांबवण्याबाबत शनिवारी किरण पातुरकर, अजय गोंडाणे, उपमहापौर चंद्रा टिकले यांनी पालकमंत्र्यांशी जिल्हा कचेरीत चर्चा केली. पालकमंत्र्यांनी कुठल्याही परिस्थितीत संजय गांधी नगर हटू देणार नाही असं आश्वासन भाजपच्या या शिष्टमंडळाला दिलं आहे व केंद्रापर्यंत आपण याचा पाठपुरावा करू असंही आश्वासन त्यांनी दिलं आहे. काल पालकमंत्री मुंबईला असताना त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी आज सांगितलं की बघ, कलेक्टर ऑफिसमध्ये मी कलेक्टर साहेब आणि CCF साहेबांसोबत मिटिंग लावतो, तसं आम्ही सकाळी बोललो. आज आमचे तिथले जे नगरसेवक आहेत अजय गोंडाणे, ते त्या सगळ्या तिथली जी वस्ती आहे त्याला रिप्रेझेंट करतात, तर त्यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात तिथून लोक आले होते. आमच्या उपमहापौर ज्या संध्याताई टिकले आहेत त्यासुद्धा त्याच प्रभागातले आहेत, तर त्यानंतर आमच्या तिथे जो शिल्पाताई पाचगरे आणि छोटू पाटील तसेच विवेक चुटके या सर्वांच्या एकत्र प्रयत्नातून आम्ही सगळे लोक आज इथे आले आणि पालकमंत्र्यांसोबत मिटिंग झाली. कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर साहेब होते, CCF साहेब होते आणि त्यांच्यासमोर पालकमंत्र्यांनी सांगितलं की नियमानुसार मी वस्ती आता उठू देणार नाही आणि परमनंट याच्यावर सोल्युशन काढील, तुम्ही काही चिंता करू नका. अजय गोंडाणींनी याच्यात चांगली भूमिका उठवली आहे. एकतर 1 दिवसाआड पाणी पुरवठा, 2 दिवसाचे पाणी भरून ठेवावे लागते, त्यात दूषित पाण्याचा पुरवठा, नळाच्या पाण्यातून नारू निघणे अशा समस्या खडकारीपुऱ्यातील नागरिकांसमोर आहेत. त्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, त्याची दखल न घेतल्याने रहिवाशांनी सिटी न्यूजकडे आपली कैफियत मांडली व सिटी न्यूजने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली, तेव्हा येथील पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. खडकारीपुऱ्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतोय. पाणी दूषित तर असतेच, शिवाय नारू सदृश किडे जीवजंतू पाण्यात निघत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह लागलंय. या प्रकाराबद्दल नागरिकांनी संबंधित विभागाला सूचित केलं, मात्र दखल घेतली गेली नाही, तेव्हा रहिवाशांनी सिटी न्यूजशी संपर्क केला. सिटी न्यूजने खरकाडीपुरा वासियांची ही समस्या उच्चाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली. या समस्येचं निराकरण करण्याचं आश्वासन उच्चाधिकाऱ्यांनी दिलं आहे. येथील पाण्याचे सॅम्पल नेण्यात आले आहेत. अमरावती नगरी के खड़काड़ीपुरा क्षेत्र में अब भी पानी में लगातार नारू निकल रहे हैं और पानी बदबूदार आ रहा है. तो दर्शकों देखिए वहाँ के जनता की प्रतिक्रिया. आता जे पानी भरलं आहे ते एवढा पाणी बाजू हो जा.
इतना गंदा पानी आते तो हमारा स्वास्थ्य के लिए क्या होता है, और हम जो डेली उसके लिए यूज करते तो उसमें भी हम सब्जी धोते, कपड़ा हम मुंह भी धोते उस पानी से, लेकिन इतना गंदा पानी आएगा तो हमारा स्वास्थ्य के लिए क्या होगा, हमारा स्वास्थ्य खराब हो जाते ना इस पानी से। और इतना बारीक बारीक फिर आते तो वो देखने के भी लायक नहीं, उसको अच्छी से देखो तो फिर वो पहचान में आते कि इतना बारीक फिर आते वो कीड़ा। इतना गंदा पानी आ रहा है कि तबीयत ही बिगड़ रही है और पेट के बहुत सारे प्रॉब्लम चल रहे हैं, और कैसा है अभी स्वास्थ्य बिगड़ जाएगा तो आदमी का क्या होगा, और छोटे छोटे बच्चों का तो उनकी प्रतिकार शक्ति तो इतनी कम रहती है वो सहन भी नहीं कर पाते। मैं जो बता रहा हूँ ये तो इसमें हमारा कचरा आ रहा है, दारू नहीं कर रहा और नली का खार पानी आ रहा है। तो मैंने 1.5 महीना पहले एक कंप्लेंट किया था, शैम्पल दिया था, 2 बार शैम्पल दिए, 3 दिन पहले और शैम्पल दिए, हम वहाँ जाके पूछते कि साफ का है, हमको साफ का कोई अता पता नहीं बता दे, सिर्फ लेते शैम्पल लेते बस भेज देते ऐसे बोल रहे। अभी तक तो हमारे यहाँ पे कोई आया नहीं। देखो ये जो जितने लाल है ना शैम्पू, ये सब नारू है, ये तो रोज की जमा के लिए। आप प्राधिकरण के हैं क्या, क्या शुभ नाम है आपका? ठाकुर साहब। आप शिरबाते साहब? हाँ ठाकुर साहब, ये पानी में नारू है ऐसा बोलना है इनका, दिख रहा है क्या आपको, है क्या इसमें, बताइए। हाँ इसमें नहीं दिख रहा आपको? सवेरे का टाइम में 5-10 मिनट में आया तो आया बोलते हो। हाँ पानी को सफल है ना। अच्छा, और पानी में बास आती है बोलते हैं, उसका क्या कारण है? पानी दूसरा नहीं, पानी का काम चालू है यानी क्या, समझा नहीं मैं आपकी बात। लीकेज का काम चालू है? लीकेज का काम चालू है कहाँ पर? लीकेज नहीं है, सर्च करना चालू है, तब तक लोगों ने यही पानी पीना। अमरावती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, शिक्षकांकडील मतदान नोंदणीचे अशैक्षणिक काम काढून घेण्यात यावं अशी मागणी कृती समितीने केली आहे। अमरावती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, गेल्या 7-8 वर्षांपासून मतदान नोंदणी अधिकाऱ्याचं अशैक्षणिक काम आम्ही करत आहोत, या कामांमुळे शिक्षकांवर मोठा ताण वाढला आहे, तेव्हा ही कामं काढून घ्यावी अशी मागणी कृती समितीची आहे। आणि याची कल्पना राज्याच्या शिक्षण सचिवांना नाही, हे त्यांनी आताच दूरदर्शनला जी त्यांची मुलाखत झाली त्यामध्ये मान्य केलेलं आहे। शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा प्रचंड बोजा त्या ठिकाणी पडलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष शैक्षणिक काम होत नाही आहे। आता नुकते संपूर्ण जिल्ह्यामध्ये BLO बूथ लेवल ऑफिसर्सचे ऑर्डर्स या ठिकाणी निघालेले आहे। शिक्षकांना 15-15 दिवस शाळा सोडून बूथ लेवलचं काम करणे हे म्हणजे अशैक्षणिक काम आहे पूर्णतः। या संदर्भात या देशामध्ये 1 एप्रिल 2010 पासून शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे, आणि शिक्षण हक्क कायद्यातील कलम 27 असं स्पष्ट म्हटलेलं आहे, निवडणुकीची कामं, प्रत्यक्ष निवडणुकीची कामं, मतदान प्रक्रिया आणि आपत्ती निवारण, यापेक्षा दुसरं काम शिक्षकांना कुठल्याही प्रकारचं देऊ नये असे स्पष्ट निर्देश असताना वारंवार शिक्षकांना अशैक्षणिक कामं दिल्या जाते। BLOच्या संदर्भात अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण 14 तालुक्यातील BLO या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही असं निदर्शना सांगू देऊ का शिक्षण हक्क कायदा, आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी असं पत्र काढलेलं आहे की अमरावती जिल्ह्यातील शिक्षकांना मतदान प्रक्रियेच्या प्रत्यक्ष कामामध्ये सहभाग घ्यावा, BLOचं काम त्यांना देऊ नये असे स्पष्ट निर्देश यापूर्वी मान्य गीते साहेबांनी दिलेले आहे, आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निदर्शनास आणून देऊ। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जी शिक्षकांची BLO म्हणून नेमणूक केलेली आहे ती नेमणूक रद्द करण्याबाबत आम्ही या निवेदनाद्वारे त्यांना विनंती करणार आहोत। मेळघाट शिक्षक कृती समितीचं आमरण उपोषण सुरू आहे, या उपोषणादरम्यान 3 आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करून आदेश तत्काळ निर्गमित करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे, या संदर्भात त्यांनी निवेदन दिलंय। मेळघाट शिक्षक कृती समितीचं 15 नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू आहे, उपोषणादरम्यान तिघांची प्रकृती खालावली असून 2 शिक्षक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत, एका शिक्षिकेने उपचारास नकार दिला आहे। जगदीश शिरसाट, सुशील जांभोळे, प्रियंका रामटेके या तिघांची प्रकृती बिघडली आहे। जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन 2017 व 2018 मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे आदेश तात्काळ निर्गमित करण्याची मागणी मेळघाट शिक्षक कृती समितीने केली आहे। 12 वर्षापासून कार्यरत आहे, 13 वर्ष मला इथे लागलेलं आहे,
इथे आम्ही सर्व दुर्गम भागातील महिला पुरुषांनी आमरण उपोषण 15 नोव्हेंबरपासून ठरवलेलं आहे. इथे म्हणजे याचं कारण हेच आहे की आम्ही सतत अन्यायाखाली ह्या सपाट भागातील शिक्षक तिथे जाण्यास कोणी तयार नसतात आणि विरोध करत राहतात. त्यामुळं आम्ही हा म्हणजे उपोषणाचा पर्याय निवडला. उपोषणाला आता तरी भरपूर म्हणजे आज 10 किमान 10 लोक जॉईन झालेले आहेत. यापूर्वी 9 लोक जॉईन झाले होते आणि त्यापैकी 3 लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. आणि ते उपोषण आमच्या मागण्या जर का मान्य झाल्या नाहीत तर याहीपेक्षा ते उपोषण तीव्र करू आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही आशा ठेवतो आहे. आज तुम्ही भेट घेतली आणि काय चर्चा झाली? आज सध्या तर हे आतापर्यंत कुणीही आम्हाला भेटलेलं नाही आहे. आतापर्यंत जी चर्चा झालेली आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला भेट देऊन सकारात्मक चर्चा केलेली आहे आमच्यासोबत आणि तुम्हाला न्याय मिळून देऊ असं आश्वासन सुद्धा. अजूनपर्यंत कोणता ठोस निर्णय घेण्यात नाही आला? नाही, आतापर्यंत अजून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दि ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. अकॅडमिक हायस्कूलच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख दि ग्रेट टिपू सुलतान यांचे वंशज होते. त्यांनी टिपू सुलतान यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला. दि ग्रेट टिपू सुलतान एक दक्ष राजा होते. इंग्रजांशी लढताना त्यांना वीर मरण आलं. अमरावतीच्या दि ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने टिपू सुलतान यांच्या जन्मदिनानिमित्त जलसा ए इतिहादचं आयोजन करण्यात आलं. यावेळी टिपू सुलतान यांचे 7वे वंशज सय्यद मंसूर अली साहबजादे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी टिपू सुलतान यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला. दि ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेडचे अध्यक्ष माजी DYSP ॲडव्होकेट शेख सुलतान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शेख मुख्तार, शेख फारूक अहमद, मोहम्मद इकबाल, रफिक पठाण, इरफानबाई, मोहम्मद इम्रान, इम्रानुद्दीन, रफिक पहलवान यांच्यासह मोठ्या संख्येनं दि ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते. मोठ्या संख्येनं शहरवासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. और डेट ऑफ पैदाइश लिखी जाती थी, बर्थ स्टोन पे भी लिखा गया है, टिपू सुलतान शहीद पैदा हुए थे 20 ज़िलहज, यानी कि अगर कैलकुलेट इंग्लिश कैलेंडर को किया जाए तो 10 नवंबर. ये कंफ्यूजन लोगों में था कि 20 नवंबर के दिन करके, इसीलिए गवर्नमेंट सरकार ने यानी कि सिद्धरामैया की सरकार ने 10 नवंबर के दिन को इम्प्लीमेंट कर उस चीज को आप तमाम तक हम तमाम तक दिलवाए. उस चीज करने के लिए आज जो मैं आज मकाम पर आया हूं, एक खानदान का रिकग्नाइजेशन हुआ है. ऐसे ही नहीं हुआ मेरे भाइयों, 7 साल पहले हमारी कर्नाटक की रियासत के अंदर एक छोटी सी बीज बोई गई थी कि टिपू सुल्तान शहीद की जयंती को लेकर हम कर्नाटक सरकारी कार्यक्रम की जाए करके. उसके लिए मैं, हमारे टीम, कुछ अलहमदुल्ला मुस्लिम MLA भी उसके लिए साथ दिए गए थे. हर सरकार के लिए एक प्रेशर की टीम होनी चाहिए. जब तक एक सरकार को कोई प्रेशर टीम नहीं होती, कोई सरकार डिक्लेयर नहीं कर सकती. आज एक सबसे बड़ा एम्परर हिंदुस्तान का, 70 साल का एम्परर, कांग्रेस का एम्परर, हिंदुस्तान से कमजोरी की दौर से गिर चुका. ये क्यों गिरा? ये इन्हीं की बेवकूफी, ये इन्हीं की वजह से गिरा, क्योंकि मुसलमानों को हमेशा इस्तेमाल में लेकर आए. जब जब जरूरत पड़ी मुसलमान को बुलाए, जब जब मुसलमानों को इस्तेमाल करना था हटा दिए. आज इनको याद पड़ चुका कि हजरत टिपू सुल्तान शहीद को याद आ गया. माशाल्लाह, चलो अल्हम्दुलिल्लाह, कोई ना कोई जरिए से इन्होंने याद कर लिया तो सही. 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान थिंक शाश्वत ग्रुपच्या वतीने विज्ञान मार्गदर्शन व प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. एक सायन्स एक्झिबिशन घेऊन आणि या सायन्स एक्झिबिशनचा मुद्दा हे कसा आहे की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे श्री आनंद देसाई सायंटिस्ट आहे. त्यांनी वेगळेवेगळे सायंटिफिक मॉडेल्स असे तयार केले. तर ते त्यातून आपण इथल्या शाळांची, जिल्हा परिषद शाळांची, मुलांची निवड केलेली आहे आणि त्यांना आनंद घेसाचा त्यांना या बाबतीत त्यांच्याशी इंटरॅक्शन करून त्यांना सायन्सचे फंडामेंटल्स आणि क्लिअर करून देणार आहेत त्यांना आणि त्याच्या माध्यमातून हे सगळे मॉडेल्स तयार होतील आणि त्याची प्रदर्शनी 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान आहे. त्याच दरम्यान 2 दिवस संध्याकाळी रामगाव येथे शाश्वत शाळेच्या प्रांगणामध्ये 2 दिवस संध्याकाळी 7:30 ते 8:30
स्काय वॉचिंग सुद्धा मुलांना ठेवलं, जेणेकरून त्यांना आपल्या ग्रहमंडळाची सुद्धा माहिती मिळावी हा त्याच्या मागे उद्देश आहे. तर याच्यामध्ये आम्ही जिल्हा परिषदच्या शाळांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि दुर्गम भागातल्या सुद्धा विद्यार्थ्यांना बोलावणार आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा ही फॅसिलिटी आणि यातून ज्ञान चांगल्या माध्यमातून मिळावं अशी सुद्धा अपेक्षा आमची आहे. नाभिक समाजाची बदनामी करणारे वक्तव्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केली आहे. आपल्या मागणीसाठी महामंडळाने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने आपल्या मागणीसाठी मोर्चा काढला. नाभिक समाजाची बदनामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप नाभिक महामंडळाचा आहे. पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील पहारज गावामध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभेत नाभिक समाजाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्याकरता नाभिक समाज व बहुजन समाज एकत्रित येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाची मागणी मागावी, माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री नाभिक समाजाची माफी मागणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नाभिक महामंडळ आंदोलन करणार आहे. लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोरा येथील प्रेमवीराला न्यायालयाने जन्मठेप व कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. गावातील मुलीशी प्रेम संबंध ठेवून त्याने अश्लील व्हिडिओ काढला. या बदनामीमुळे मुलीने स्वतःला जाळून घेतलं, तिचा मृत्यू झाला. या खटल्याचा निकाल शनिवारी लागलाय. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा येथे राहणाऱ्या आरोपी आकाश हरिदास सवाई वय वर्ष 23 याला 376 व 306 पोस्को 12 कलमान्वये जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 5 चे न्यायाधीश विमलनाथ तिवारी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी आकाशने गावातीलच 16 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवून तिचे अश्लील व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवला. बदनामीमुळे मुलीने 10 जानेवारी 2013 रोजी स्वतःला जाळून घेतलं. 11 जानेवारीला या मुलीचा 94% जळाल्याने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीचे तिचे बयान घेण्यात आले. या बयानावरून 376 व 306 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कलम 306 अन्वये 10 वर्ष कारावास तर कलम 376 व पोस्को 4 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट प्रशांत वी देशमुख यांनी काम पाहिले. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बिलोरा गावातील मृतक हिने स्वतःला जाळून घेतल्यामुळे तिचे मृत्यूपूर्ण बयान घेण्यात आले होते. त्यामध्ये तिने सांगितले की आरोपी आकाश हरिदास सवाई याने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले व घटनेचा त्याने छायाचित्र करून त्याचे त्याने सर्क्युलेट केले मोबाईलद्वारे व त्या भीतीपोटी व बदनापोटी मृतकने स्वतःला जाळून घेतले होते. त्यान्वये आरोपी विरुद्ध लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये विद्यमान न्यायालय तिवारी साहेब यांच्या कोर्टाने आरोपीला दोषी ठरवून कलम 306 अंतर्गत 10 वर्ष आणि 5000 रुपये दंड न भरण्यात 1 वर्ष अतिरिक्त शिक्षा व कलम 376 व सेक्शन 4 ऑफ पॉक्सो ऍक्ट मध्ये आरोपीला जन्मठेप 5000 रुपये दंड आणि दंड न भरण्यात 1 वर्ष अतिरिक्त शिक्षा ठोकण्यात आली. पोटे फार्म येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हा कचेरीवर ठिय्या आंदोलन केलं. वसतिगृहामध्ये अनेक समस्या आहेत, त्याकडे गृहपाल लक्ष देत नाहीत. गृहपालाने विद्यार्थ्यांना 3 दिवसांपासून उपाशी ठेवलं अशी तक्रार विद्यार्थ्यांची आहे. गृहपालावर कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हा कचेरीवर ठिय्या आंदोलन केलं. वसतिगृहातील समस्या सोडवण्याची तसंच गृहपाल आजनकर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. हे वसतिगृह विविध समस्यांनी ग्रासलेलं आहे. वारंवार या बाबत गृहपालांना तक्रारी सांगितल्या, मात्र गृहपालांनी त्या न सोडवता वारंवार विद्यार्थ्यांनाच धमक्या देणे, शिवीगाळ करणे, वसतिगृहातून काढून देण्याची धमकी देणे, वसतिगृहात लक्ष न देणे असे प्रकार करतात. वसतिगृहातील विद्यार्थी 3 दिवसांपासून उपाशी आहे तरी देखील गृहपालाने कोणती ह्या प्रकारची जेवणाची व्यवस्था केलेली नाही असा आरोप विद्यार्थ्यांचा आहे. यावर गृहपालांनी तुमच्याकडून होईल ते करून घ्या अशा शब्दात मुलांना धमकावलं, तेव्हा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
गृहपाल आजनकर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं. शहरापासून वसतिगृह दूर असल्यामुळे सुराज्य अभिषेकीची व्यवस्था करून देण्यात यावी, सुसज्ज अभ्यासिकेची व्यवस्था करून देण्यात यावी, स्पर्धा परीक्षांचे साहित्य उपलब्ध करून देण्यावे, संगणक इंटरनेट सहित लावावे अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. शासकीय वसतिगृह क्षमता 1000 कोटी टाउनशिप येथील विद्यार्थी आहोत आणि आमच्या वसतिगृहामध्ये जी आरनुसार कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही. त्या संदर्भात आम्ही गृहपाल माननीय आजनकर सर यांना 2 दिवसाआधी आणि याच्यापूर्वीही बरेचदा आम्ही त्यांना निवेदन दिलं किंवा तोंडी त्यांना सांगितलं होतं की आमच्या समस्या आहे भाषा सोडवा. परंतु काल त्यांना आम्ही समस्या सांगायला गेलो असतो त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या की तुम्हाला वसतिगृहातून काढून टाकू आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना बाकीच्या सुद्धा धमक्या दिलेल्या त्यांनी याच्यापूर्वीसुद्धा. म्हणून त्या संदर्भात आम्ही कालपासून वसतिगृहामध्येच उपोषणाला बसलो. 2 दिवस झाले आम्ही जेवण वगैरे काही घेतलेलं नाही आणि ठेकेदाराच्या सुद्धा बऱ्याच समस्या आहे. अन्नामध्ये अड्या निघालेल्या आहे बरेचदा. त्या आम्ही दाखवल्या गृहपालांना, सर्वांना दाखवल्या, परंतु कोणतंही प्रशासन आमची दखल घेत नाही. त्याच्यामुळं आमच्या 2 मागण्या आहे की एक तर गृहपालावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि मेस ठेकेदार हा आम्हाला बदलून मिळवा. न्यू दोस्ती गणेश मंडळ बारीपुरा जुनी वस्ती बडनेरातर्फे हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात येते. मंडळाचे कार्यकर्ते झटून सामाजिक उपक्रम राबवत आहेत. स्मशानभूमीतील गवत कापण्यात आलंय, काळी कचरा जाळण्यात आला आहे. न्यू दोस्ती गणेश मंडळ बारीपुरा जुनी वस्ती बडनेरातर्फे हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात येते आहे. अभियानाला मंडळानं सुरुवात केली आहे. यामध्ये मंडळाचे तुषार माहोरे, किशोर अंबडकर, अशोक दरोळी, रमेश दरोळी, सुधीर अंबडकर, राजेंद्र माहोरे, प्रमोद दरोळी, नितीन दरोळी, अमोल माहोरे, रवींद्र पुसे, स्वप्नील याऊल यांच्यासह मोठ्या संख्येनं मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. स्मशानभूमीतील कचरा कार्यकर्त्यांनी जाळला, तसंच वाढलेलं तण कापून ते जाळण्यात आलं. नाश्ता पाठवलाय इकडे. माझं नाव तुषार अशोकराव माहोरे, राहणार बडनेरा. मी न्यू दोस्ती गणेश मंडळाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की जुनी वस्ती बारीपुरा जे रेल्वे फाटकाजवळ जे स्मशानभूमी आहे, हिंदू स्मशानभूमी, या स्मशानभूमीत आम्ही मंडळाकडून गेल्या 13 नोव्हेंबर 2017 स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. ते 30 नोव्हेंबर 2017 आमचं जे स्वच्छता अभियान आहे ते तोपर्यंत सुरू राहणार आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की या हिंदू स्मशानभूमीची जी अवस्था आहे ती अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. इथे मयत आल्यानंतर उभं राहायला जागा नाही अशी अवस्था या हिंदू स्मशानभूमीची झालेली आहे. जे झाडं आहे एवढी झाडं वाढलेली आहे की इथे पाय टाकायला जागा नाही आहे. त्यामुळं जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे ते इथे सहारा घेतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री अंबादेवी संस्थानच्या वतीने संगीत समारोहाचं आयोजन करण्यात आलंय. 17 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या समारोहाचा थाटात शुभारंभ झाला. देशभरातील प्रसिद्ध गायक, कलावंत, पंडित श्री अंबादेवीच्या चरणी सेवा देत आहेत. श्री अंबादेवी संगीत समारोहाचं उद्घाटन शुक्रवारी करण्यात आलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ किरण कुलकर्णी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. मंत्रोच्चारांच्या गजरात दीप प्रज्वलन झाल्यानंतर प्रियदर्शनी कुलकर्णी यांचं शास्त्रीय गायन व त्यानंतर पंडित प्रसाद खापर्डे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. अमरावतीकर रसिक येथे शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेत आहेत. माननीय अतिथी, अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांचं दीपाताई खांडेकर ह्या प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व मंगल मांगल्य शरण्य तमके गौरी नारायणी नमस्ते. श्री अंबादेवी वसी एक दिवा देवीला मी नमन करते. मंचावर उपस्थित मान्यवर श्रोतृवर्ग, प्राचीन काळापासून आपल्या आराध्य देवतांची संगीताने भजनाने आवडत आहे. त्यात संगीत दरबार असो, संगीत महोत्सव असो,
श्री अंबादेवी संस्थान हा वारसा चालवत आहे. अखिल भारतीय स्तरावर काही उदयोन्मुख व दिग्गज देवी विश्वस्त मंडळ व अमरावतीचे संगीत तज्ज्ञ गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. तुम्ही सर्व संगीत रसिक, कार्यक्रमाला थोडासा विलंब झालेला आहे आणि जे कलाकार आपली कला सादर करणार आहेत त्यांच्या कलेला जास्तीत जास्त वेळ मिळावा अशी माझी इच्छा असल्यामुळे भाषणामध्ये जास्त वेळ न घालवता मी आपल्या या संगीत समारोहाला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि ॲडव्होकेट श्रीमळे, अन्य सगळे संगीतप्रेमी रसिकगण, खरं म्हणजे कुळकर्णी साहेब म्हणाले तसं आजचा कार्यक्रम हा बोलण्याचा नाही गाण्याचा आहे आणि गाणं मला येत नाही त्याच्यामुळे बोलण्याचा प्रश्नच नाही. जास्त बोलणं म्हणजे गाणे ऐकण्यासाठी आलेल्या लोकांच्या मध्ये अधिक काळ अडथळा उभं राहण्यासारखं ते होईल. पाहूया 18 नोव्हेंबर रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. दिनांक 18 नवंबर सन 1909, साहित्यिक जयंती दलाल इनका जन्म हुआ. सन 1907 में जश्न मुबारक का आयोजन लाला लाजपत राय की रिहाई पर आयोजित किया गया अमरावती में. सन 1925 में इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी की ओर से नगर पालिका अमरावती में पान सुपारी का कार्यक्रम आयोजित किया गया. इस बात को आज 92 साल हो चुके हैं. सन 1933 में आर्य समाज अमरावती के अध्यक्ष पद पर मोतीलाल बंस गोपाल इनकी नियुक्ति की गई. सन 1392 में अहमदाबाद का स्थापक बादशाह अहमद शाह इनका जन्म हुआ. सन 1727 में महाराजा जयसिंह द्वितीय ने जयपुर शहर की स्थापना की. सन 1901 में प्रख्यात दिग्दर्शक अभिनेता वी शांताराम इनका जन्म हुआ. सन 1910 में महान क्रांतिकारी बटुकेश्वर दत्त इनका जन्म हुआ. सन 1772 में माधवराव पेशवा इनके निधन होने पर उनकी पत्नी रमाबाई सती हुई. सन 1882 में संगीत सौभद्र इसका प्रयोग प्रथम बार पूना में किया गया जिसे किर्लोस्कर नाट्य मंडली ने किया. सन 1928 में वॉल्ट डिज्ने के मिकी हाउस पात्र का जन्म हुआ. सन 1948 में पटना के पास नारायणी नदी में स्टीम बोट डूबने से 500 लोग मृत हुए. सन 1955 में सोवियत नेता बुल्गानिन व निकिता क्रुश्चेव का भारत आगमन हुआ. सन 1972 में बाघ को राष्ट्रीय पशु घोषित किया गया. 1997 में दिल्ली की यमुना नदी में बच्चों की बस गिरने पर 28 बच्चे मृत हुए. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती. आमचा फोन नंबर आहे 93 70 10 20 21 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.